जादू माझ्या रोहित डायरी या नवीन यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आहे महाराष्ट्र दिन आणि तुम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज कोकण रेल्वेच्या इतिहासात एक मैलाचा दगड पडतो किंवा एक नवीन सुरुवात होते कोकण रेल्वेची, त्याची म्हणजे ते त्यांना इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह देण्यात येणार आहेत किंवा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने त्याचं पहिला रन आहे आजपासून। त्यांच्या काही पाच ट्रेन मेजर ट्रेन्सना इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह लावण्यात येणार आहेत। त्यातली पहिली ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस। तर जनशताब्दी एक्सप्रेस चिपळूण स्टेशनला येतेच आहे, तर आपण थोडं लेटच झालो आहे तर जास्त काही बोलत नाही, डायरेक्ट तिकडे जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो। आपलं त्याचं शूट पण करायचं आहे। जनशताब्दी एक्सप्रेस तर निघून गेली आहे पण आता करमाई तेजस एक्सप्रेस येते, तर बघूया तिला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह लावला आहे का। जर नसेल लावला तर आपण संध्याकाळी परत येऊ हे शूट करणार आहे, पण आज आपण हा शूट करूनच जाऊ। आत्ता आपण चिपळूण स्टेशनला आहोत, पोचलो पण मग असे व्हिडिओ पण सांगितलं पण ट्रेन निघून गेली। हिला डिझेल मग लोकोमोटिव्हच लावलं आहे, आपण संध्याकाळी आपल्याला यावंच लागेल, पण तोपर्यंत अराविंग बघून घ्या। तेजस एक्सप्रेसचं चिपळूण रेल्वे स्टेशन काल तर आपल्याला जाताना आलं ट्रेनसाठी आणि ट्रेन निघून गेली ती ऑलरेडी, सो आज आपण तसं काही मिस होऊन देणार नाही ट्रेन। आता आपण लवकर जाणार आहोत स्टेशनवर आणि जनशताब्दी एक्सप्रेसला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे की नाही त्याचं शूट करणार, अराविंग किंवा डिपार्चर, कारण यावेळेला ट्रेन खूप लवकर आहे आपली, सो कदाचित स्टेशनला आली पण असेल, तर आली असेल तर तिचं डिपार्चर आपण शूट करणार आहोत। तर डायरेक्ट स्टेशनवर जाऊन भेट। जनशताब्दी ट्रेन येऊन उभी राहिली, मला वाटलंच होतं की ती येऊन उभी राहील आणि पण तिला डिझेल लोकोमोटिव्ह आहे, सो आज पण फेरी पुकट देते की असं वाटते मला। पण एक आशा आहे की दिवा रत्नागिरी अजून गेली नाही आहे, तर तिला डिझेल लोकोमोटिव्ह नाही इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे असेल अशी आशा करूया। आज आपली प्रतीक्षा पूर्ण होईल का, आज आपल्याला ज्यासाठी आपण आलो आहे दोन दिवस तेच बघायला मिळेल असं वाटतंय। आज रत्नागिरी दिवा लेट झाली पण त्यामुळे आपला तिचं इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह बघायला भेटतं आहे, सो हे आहे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कोकण रेल्वेचं। कोकण रेल्वेला लागलं आहे, आता कायमस्वरूपी लागलं आहे, खूप ही मोठी गोष्ट आहे कोकण रेल्वेसाठी। आत्ता आपला प्रवास अजून फास्ट होतो, WCM3 कल्याणचं लोकोमोटिव्ह आहे, बघतो पुढून जाऊन दाखवत आलं तर तुम्हाला नक्की दाखवतो। शेवटी आपल्याला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह तो शूट करता आलंच, म्हणजे दोन दिवसाच्या मेहनतीने मला ते इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह तो शूट करता आलं, जे दिवा रत्नागिरीला लावला होता। ऑफकोर्स जनशताब्दीला नव्हता लावला, कारण त्याचं कारण असू शकतं की ती सेंट्रल रेल्वेची ट्रेन आहे म्हणून, तर सध्या फक्त कोकण रेल्वेच्याच ट्रेन्सना हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह लावले असे दिसत आहे, जसं की मांडवी असू शकते किंवा मत्स्यगंधा एक्सप्रेस, कारण मी डबल डेकर पण बघितली ती सेंट्रल रेल्वेची, तिला लोकोमोटिव्ह नव्हता, ती त्याच टाईम मला इथे आली होती, सो हरकत नाही, हळूहळू त्या सेंट्रल रेल्वेच्या ट्रेनला पण इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह चालू होईल। पण एक चांगली गोष्ट आहे की आता कोकण रेल्वेची ट्रेन ही पण इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर चालणार आहे, म्हणजे विजेवर चालणार आहे, सो त्यामुळे प्रवास अजूनही आपला फास्ट होऊ शकतो, थोडा अर्धा तास तरी वाहतू शकतो किंवा स्पीड गाड्यांचे वाढू शकतात, तर ही खूप एक चांगली गोष्ट आहे। आणि अजून एक बोलू शकतो की कोकण रेल्वेचा प्रवास आता बऱ्यापैकी फास्ट पण झाला आहे, कारण ते स्टेशन्स पण वाढले आहेत आणि ETC म्हणजे ह्या गोष्टींमुळे। तर बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी मी दोन दिवस मेहनत केलं, दोनदा स्टेशनला जाऊन आलो आहे तुम्हालाही माहिती आहे, सो प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, तसंच शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत आहेत, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे माझ्या या चॅनलवरचे वेगळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन युनिक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।